नमस्कार, ह्यो कर तुमकां प्रायम एनकावंटर डेली कार्यावळीन. आज पुराय भारता खातीर आनी खास करून गोंया खातीर एक म्हत्वाचो दीस. आज स्वर्गेस्त मनोहर पर्रीकर हांचो जन्मदीस. आमकां 17 मार्च दिसा त्या संवसाराक अंतरले, आमकां सोडून गेले, पूण आयचो दीस असो आसा जो 1 डिसेंबर 13 जंय तांचो जन्मदीस मनोवपाक तेन्ना, पूण पुराय गोंय तो हो दीस मनयता. तांचे यादीन वेगवेगळे प्रोग्राम्स जाला, फाउंडेशन स्टोनूय लेय जालो तांचे नांव मेमोरियल मिरामार. अशा वेळार एक गजाल घडटा ती म्हणजे तांच्या नांवाचे पिक्चर येता. घडये खुबशे तांच्या नांवाच्यो डॉक्युमेंट्री काडल्यो, खुबशे नांवाचे तांचे बद्दल पुस्तकां बरयली, पुणून पिक्चराच्या रुपान म्हणजे एक फिल्माच्या रुपान एक तांचे लायफा बद्दल लोकां मुखार हाडप हाचो आयच्यान सुरवात जाता. आनी ते करता गो गोवा गॉलिवूड प्रॉडक्शन आनी ताजे वांगडी स्वप्नील शेटकर. सगळे जाण जाणा स्वप्नील शेटकर हाजे पयली होम स्वीट होम 1, 2 आनी सुरींग ही दोन डिरेक्ट केली. आनी लोकांक खातीर ज्यांकां हें खबर ना की हे जी मुवी आसा ही प्रॉपर कॉपी रायट्स घेवन प्रॉपर रायट्स घेवन केल्ली मुवी, ताजे बद्दलूय विचारतले येवकार सर तुमकां. आयच्यान तुमी आज अनाउंस करता की आतां की हे मुवी हे करता म्हणून, सो रायट्स तुमकां दिल्ले आसा? रायट्स घेतले आमी फॅमिली कडल्यान, प्रॉपर लिगली रायट्स घेतिल्ले आसा तांचे. रिसेंटली जें जालां आनी आमी पयलींच्यान तकलेन दवरिल्लें की भाईच्या वाडदिवसा दिसा कितें तरी करपाचें. पयलीं आमचो प्लॅन आशिल्लो की इफ्फीक लॉन्च करतले म्हणून, मागीर म्हटलें 13 डिसेंबरा पेक्षा व्हडलो दीस आनी जावपाक शकना, सो म्हटलें आज करपाचें. सो बेजिकली रायट्स म्हणजे सगळे म्हणजे तांचे जे दीस वील द ओनली फिल्म दॅट वील बी मेड ऑन हीज लाईफ. या एटलिस्ट फॉर नेक्स्ट 5 इयर्स दीस वील बी द ओनली फिल्म दॅट वील बी मेड ऑन हीज लाईफ. दीस वील बी अ प्रॉपर बायोपीक जे आमी हिंदीन आनी कोंकणीन दोनूय भाशेन करतले. कोंकणी इतल्या खातीर की आमचे भाई गोंयचे आशिल्ले, कोंकणी उलोवपी मनीस आशिल्ले, ताज्या खातीर स्पेशल कोंकणीनूय करतले आमी. बट दीस इज अ नॅशनल लेवल प्रोजेक्ट, वो प्रॉपर हिंदी फिचर फिल्म, अ बायोपीक ऑन मनोहर पर्रीकर. सो रायट्स म्हणटा आसतना उत्पल पर्रीकर तांणी तुमकां रायट्स दिले? हय, तांचे पर्रीकर तांणी रायट्स बरोबर तांच्या फॅमिली कडल्यान आमी लिगली सारको एग्रीमेंट करून रायट्स घेतिल्ले आसात. एक प्रेशर आसता की खंयची पिक्चर करप म्हणजे लोकांक काय खबर नासता, ते दाखय दे बिलीव इट ऑर तुमचो एक थॉट प्रोसेस सारखे. पुणून मनोहर पर्रीकर जो ऑलमोस्ट गोंयच्या सगळ्या लोकांक लायफाक टच जाला, म्हणजे पर्सनली लोकांनी पयलो तो कसो वागता, तो कसो उलयतालो, हे सगळी हो प्रेशर ना आतां? हो प्रेशर सुरवातीच्यान आशिल्लोच आनी हो लास्ट पर्यंत उरतलोच, हो प्रेशर सोंपपाचो ना. पूण एट द सेम टायम आनी एक गोश्ट म्हाका सांगीन दिसता की अजून सुद्दां आमच्या खुद्द गोंयचे लोक, गोंयकारांक सुद्दां भाईच्या लायफांतल्यो कितल्योश्योच गोश्टी खबर ना. आमचो मेन फोकस आसा त्यो गोश्टी लोकांच्या मुखार हरप. भाई पेपरांतल्यान वाचून, मॅगझिनांतल्यान वाचून, न्यूजांतल्यान पळोवन खूब लोकांक खबर आसा, किंवा गोंय येदें ल्हान जाल्ल्या कारणान पर्सनली भाई वांगडा कांय एक्सपिरियन्स लोकांक आयिल्ले आसा, तातूंतल्यानूय लोकांक खबर आसा मनोहर पर्रीकर एज अ पॉलिटिशियन कितें तें. बट मनोहर पर्रीकराची पर्सनल लायफ कितें, ताणें ल्हानपणांतल्यान ताजी जर्नी कशी सुरवात जाली आनी ते एक डिफेन्स मिनिस्टर पर्यंत कशें पावले, हाजे फाटल्यान जी कितें स्टोरी घडलेली तांच्या पर्सनल लायफांतली, आज तितल्यो बऱ्योचश्यो गोश्टी लोकांक खबर ना. सो त्यो आमी मेन आमचो टार्गेट आसलो की त्यो लोकांच्या मुखार हाडपाच्यो. बायोपीक म्हणटकच एक खूब फावटी कॉन्ट्रवर्सी जावपाक शकता, कारण तुमी जेन्ना खरेंच सामकेंच दाखयता, कारण प्रत्येक मनशाच्या लायफान थोडे मनीस अशे आसता जांकां ताणी एखादले वेळ तांचे म्हणजे वेगळे तरेन पळयले आसता, सो ते अवॉयड करतले. दीस वील बी अ प्युअरली मनोहर पर्रीकर सेंट्रीक ऑर त्यो कॉन्ट्रवर्सी दाखयतले? ना, ज्यो कितें कॉन्ट्रवर्सी भाईच्या लायफान घडल्या त्यो येतल्योच फिल्मान डेफिनेटली. अशें खंयच ना की वी आर डुईंग दीस जस्ट प्रो मनोहर पर्रीकर फिल्म, अशांतलो भाग ना. जरी हो बायोपीक असलो तरी सुद्दां तांच्या लायफान बऱ्यो गोश्टी, वायट गोश्टी, प्लस आनी म्हणजे कॉयनाक आमी जश्यो दोनी सायड आसता म्हणटा पळय न्ही, तश्यो सुद्दां भाईच्या लायफान पॉलिटिकली म्हण, पर्सनली म्हण, ज्यो ज्यो दोनी सायडी येवन गेल्ल्यो आसा, ताज्या फाटलीं कारणां कितें आशिल्लीं, वॉट एवर कॉन्ट्रवर्सी ज्यो तांच्या पॉलिटिकल करियरान सुद्दां जाल्यो, ताज्या फाटलें एक्चुअल रिझन कितें आशिल्लें, आनी भायर हे पॉलिटिकल फिल्म जाल्ल्या कारणान ओपोजिशन तांच्यांनी केल्ल्यो स्टोरीज ह्यो आसताच, त्या स्टोरी फाटलें तथ्य कितें आनी सत्य कितें, हे दोनी येतले मुखार. कोणी मनीस जेन्ना ह्या संवसारान आसता ताजी बायोग्राफी बरोवपाक इजी आसता, कारण तुमी ताका विचारपाक शकता की बाबा हो निर्णय तुवें त्या वेळार कित्याक घेतलो म्हणून. मनोहर पर्रीकर आसा पळय तांच्या बाबतीन अशें जावपाक शकना, बिकॉज इज नो मोर. सो ते तुमी खंयच्यान फायंड आउट करतले की वॉट वॉज हीज थॉट प्रोसेस बिहायंड सर्टन डिसिजन्स? एका वटेन सांगपाचें म्हटल्यार हो प्रोसेस जो जरी आमी आज लॉन्च करता जाल्यार हो प्रोसेस फिल्माचो सुरू जाल्लो 3 वर्सां पयलीं.
2014 मनोहर भाई डिफेन्स मिनिस्टर जाल्ले आनी 2016 म्हणजे आफ्टर होम स्वीट होम टू कित्याक दोनी फिल्मांनी मनोहर भाईचो कॅरेक्टर आमचे आशिल्लो होम स्वीट होम महानानूय आशिल्लो टूनूय आशिल्लो सी एम दाखयलो त्यांना भाईचो आणि टून आम्ही डिफेन्स मिनिस्टर जाला तेही दाखयल्ले सो ताच्या फाटल्यानूय काही इन्सिडेंट्स आसा तेही म्हाका शेअर करपाक आवडटले पण ते जेन्ना जाल्ले पळय न्ही त्या टायमाचेर आमी डिसायड केले की एक आमचो गोंयकार मनीस समजा येद्या व्हडल्या पोस्टाचे डिफेन्स मिनिस्ट्री हॅज ऑलवेज बीन अ कॉन्ट्रोवर्शियल मिनिस्ट्री कोणी डिफेन्स मिनिस्ट्री घेवपाक फाटी फुडें जाता कित्याक ताज्या फाटल्यान सदांच कॉन्ट्रोवर्सी आसता ती मिनिस्ट्री एक आमच्या गोंयकाराक मेळप ही स्वता गोंयकारा खातीर आनी ओवरऑल फूल आमच्या देशा खातीर खूप मोठी गोष्ट आशिल्ली सो हो प्रोसेस ॲक्च्युली त्यांना सुरू झाला पण जसे आमकां सगळ्यांक खबर आसा की मनोहर भाई ऑलवेज बिलीव्ड इन सिंप्लिसिटी ताका ते शो ऑफ करपाक आवडनाशिल्लें सो त्या टायमार जेन्ना आमी अप्रोच केलो की अशें आमी तुमचेर फिल्म करपाक सोदतात आणि ते चड मनार घेवना ते मागीर पळोवया म्हणपाक सोडून दिले पण मागीर जेन्ना ह्या वर्सा भाई आमकां सोडून गेले की ताच्या नंतर आमी चितले की नाव द टायम हॅज कम की वी हॅव टू शो हीज लायफ अँड देन वी स्टार्टेड विथ द रिसर्च अशें मनीस की ज्याका भाईचे थॉट प्रोसेस पर्यंत सुद्धा खबर आशिल्लें की तो कितें चित्तालो कित्याक चित्तालो आणि कसं करतालो अशा मनशांक आमी टॅप केले बरोबर काम केले काम केले म्हणजे त्यांच्या लहानपणा एक सगळ्यात मोठो आमकां सोर्स मेळतो म्हणजे संजय वालावलकर म्हणजे त्यांचा लहानपणातल्यान मित्र आशिल्लो जसे अवधूत पर्रीकर संजय वालावलकर आणि मनोहर पर्रीकर या तिघांचे स्कुलिंग वांगडा झालं अप टू त्यांना इंटर सायन्स आशिल्ले त्यांना टेन बीन नाशिल्ले सो इंटर सायन्स पर्यंत त्यांच्या एज्युकेशन वांगडा झाले असा अशा लोकांक आम्ही टॅप करपाक स्टार्ट केले की जितूतल्यान आमकां तांचो फाटलो थॉट प्रोसेस जो आशिल्लो खंयची गोष्ट करपा फाटल्यान तो कळपाक शकतलो सो बेसिकली स्क्रिप्ट इज रेडी स्क्रिप्टाचो फर्स्ट ड्राफ्ट इज रेडी आणि फायनल ड्राफ्ट जो जातलो बिकॉज सिन्स वी आर डुईंग इट इन हिंदी सो वी आर टेकिंग सम प्रोफेशनल रायटर्स फ्रॉम बॉलिवूड इंडस्ट्री ऑल्सो कोण बरयता सध्या फर्स्ट ड्राफ्ट हांवेंच बरयला स्वता पण फायनल ड्राफ्टा खातीर आमी सायविन कॉड्रोस म्हणून एक रायटर आसा जाणें निर्जा पोखरण मॅरी कॉम आणि आता अजय देवगणाचे मैदान म्हणून फिल्म येतात तेही बरयता आणि ही इज अ गोवन अगेन कॉड्रोस सो ताका आमी अप्रोच केलो ही हॅज गिवन हीज कन्सेंट ही इज रेडी टू बी अ पार्ट ऑफ द रायटिंग टीम सो ही वील बी वन ऑफ द रायटर प्लस वी आर ऑल्सो इन टॉक्स विथ सम अदर रायटर्स बिकॉज हिंदी म्हणटगीर ते प्रॉपर डायलॉग्स येवपाक जाय तो स्क्रीन प्ले तितलो इट हॅज टू लूक सिनेमॅटीक एट द सेम टायम इट हॅज टू बी एंटरटेनिंग इट कांट बी जस्ट अ डॉक्युमेंटेशन केलें आणि दाखयले डिस्क्लेमर बी घालपाना न्ही तुम्ही की थोडे इन्सिडेंट जावना पण आमी ते फिल्माच्या वॅल्यू खातीर घालतले तसले काय ना तसले काय आमी घालपाना पण ते सध्या सेन्सर बोर्डाच्या कंपल्शनाक लागून घालचेच पडटा जेन्ना एक फिल्म येता पण खरे दाखयतले सामके खरे दाखयतले हितून फिक्शनल काय असचे ना फिक्शनल काय असचे ना डान्स बीन ना 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 अजिबात ना आमकां तसल्यो ऑफरी खूप आयल्ल्यो ज्या टायमार ही न्यूज फिल्म सर्किटान जेन्ना पावल्ली पळय की आमी फिल्म करता म्हणून आमकां खूप मोठ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसांतल्यान सुद्धा आयल्ले ते आयटम सॉंग घालीपर्यंत पर्यंत आयडिया देऊन गेले ते आमकां हे जर करता जाल्यार फिल्म आम्ही करतात म्हणून बरे तुम्ही उलयता म्हटले की होम स्वीट होम 1-2 जेव्हा भाईचो रोल डिपिक्ट केलो तातून किती तरी तुमका फीडबॅक आले हय 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 एक तो सामको पर्सनल माझा बरो एक्सपिरियन्स हा म्हणता की ज्या टायमाचेर वान होम स्वीट होम 1 केले तातून तरी भाईचो रोल खूप लहान आशिल्लो थोडक्या भितर आशिल्लो सीएम म्हणून दाखयलो पण पार्ट 2 जेव्हा केले इट वॉज कंप्लिटली अ पॉलिटिकल फिल्म गोयच्या पहिल्या पॉलिटिकल फिल्म सुद्धा म्हटल्यार जाता आणि तातून किती दाखयले पण ते कोर टीम म्हणजे हा एज अ रायटर आणि एज अ डिरेक्टर आणि आमचे काही आर्टिस्ट सोडले जाल्यार कोणाकूच खबर नाशिल्ले की फिल्मान खंयचो पॉलिटिशनाचो कॅरेक्टर आसा ताचे बरें दाखयलां वायट दाखयलां ताका कसो पोर्ट्रे केला हे कोणाक खबर नाशिल्ले आणि फिल्म गेल्ले आमच्या सेन्सर सर्टिफिकेटीक सेन्सर बोर्डान ऑब्जेक्शन घेतले फिल्माचेर कित्याक तातूंत आमी फक्त मनोहर पर्रीकराच्या जाग्यार मनोहर कामत केल्ले पण कॅरेक्टर तशाक तसो दाखयलो ताचो गेटअप हावभाव पोस्ट ताचे डेजिग्नेशन सगळे सेम दाखयले सो सेन्सर बोर्डान ऑब्जेक्शन घेतले की ह्या फिल्माक आमी सेन्सर सर्टिफिकेट दिवपाक शकना जो पर्यंत तुम्ही मनोहर पर्रीकरा कडल्यान एनओसी हाडना की ही हॅज नो ऑब्जेक्शन टू पोर्ट्रे हीज कॅरेक्टर आणि दीस वॉज हॅपनिंग आमच्या फिल्म रिलीज झाले 25 डिसेंबर दीस वॉज हॅपनिंग ऑन 18 डिसेंबर 7 दीस उरिल्ले फिल्माच्या रिलीजाक आमच्याकडे तितलो टायम नाशिल्लो आणि भाई त्यांना दिल्ली सो आमी इमिजिएटली थंयच्यान सिद्धार्थ भाईक सिद्धार्थ गोगळकराक फोन केलो म्हटलें भाई अशें जालां सो आमकां भाई कडले म्हळ्यार अर्जंटली उलोवपाक जाय मनोहर भाईक खबर ना की फिल्मान आमी ताचें बरें दाखयलां वायट दाखयलां कितें दाखयलां कांय खबर ना ताणें कांयच विचार करनासतना आमकां कांय विचारनासतना एक गोंयचें पिक्चर
कोंकणी फिल्म येता ते रिलीज जावपाक जाय म्हणून ताणें दिल्लीच्यान सेन्सर बोर्डान फोन केलो, आपल्याक कांय ऑब्जेक्शन ना, तुमी सेन्सर सर्टिफिकेट दिया म्हणून फिल्माक. पळयनासतना फिल्म पळयनासतना इट कुड हॅव बीन नेगेटिव्ह, आणि तातूंत काही गोष्टी आशिल्ल्यो बी, पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सीज आशिल्ल्यो भितर, पूण त्यो खंयच्योच पळयनासतना विचार करनासतना एक गोवन फिल्म येता, गोंयकार भुरगे करतात म्हणून ताणें फोनाचेरूच थंयचे थंय सांगले की तांकां सेन्सर सर्टिफिकेट दिया, आपल्याक कांय ऑब्जेक्शन ना म्हणून. देट इज वन सो तांचे लायफा बद्दल इज वन आस्पेक्ट ऑफ. सामको सामको. आणि दोन्ही फिल्मा खातीर आमकां सेन्सर सर्टिफिकेट मेळोवपा पासून ओवरऑल थिएटर मेळपाक, बिकॉज तूं जाणा आसतलो 2014 गोंयांत कोंकणी फिल्मांक थिएटर मेळप वॉज व्हेरी डिफिकल्ट. सो त्या टायमार सुद्दां थिएटरां मेळपा पासून सगळ्या गोष्टीन ताणें आमकां खूब सपोर्ट केल्लो. हे पिक्चर आतां काडटा आसतना तुमी मनोहर पर्रीकर हो रोल पोर्ट्रे करपा, आमी उरी पिक्चरान पळयलो, सुमन ताणी केल्लो, बट ही हॅड व्हेरी लिमिटेड डायलॉग्स पडले काय ना, फक्त एपियरन्स आशिल्ले, पूण हांगा त्या मनशाक एक्टराक तसो वागचो पडटलो, तसो दिसचो पडटलो. आणि मनोहर पर्रीकर स्टायल इज युनिक, दो इट इज वन ऑफ द मोस्ट सिम्पलेस्ट, बट इट इज डिफिकल्ट टू बी सिम्पल. सो एक्टर कोण आसा? सो एक्टर कोण आसा तेचें नांव सध्या रिव्हील करना हांव, बिकॉज दॅट इज द सरप्रायझिंग फॅक्टर. पण आमी एक्टर इतलें तुका सांगता हांव की ही इज अ व्हेरी वेल व्हेरी नोन फेस फ्रॉम बॉलिवूड इंडस्ट्री, फ्रॉम इंडियन सिनेमा. आणि ही इज दॅट युनिक एक्टर की हू कॅन प्ले दीस कॅरेक्टर. ही हॅज दॅट पोटेन्शियल. ही इज ऑलरेडी हय खूब फिल्म आयिल्ली आसा पयलीं, ह्यान पयलीं ताणी बायोपीक करूं ना, बट अशा रियलिस्टीक सब्जेक्टाचेर खूब फिल्म आयिल्ली आसा ताजी. बरो नांव आशिल्लो, एक बरो एक्टर आणि स्टारडम दोन्ही आशिल्लो, दोन्ही कॉम्बिनेशन आशिल्लो हो एक्टर तुमकां पळोवपाक मेळटलो, बट डेट वी वील रिवील आफ्टर द शूट इज कंप्लीट. सो तो एक सरप्रायझिंग फॅक्टर आमी दवरला. गोंयकारांक घेऊन ना, गोंयकार आसतले. आमचो ओवरऑल फिल्मांचो कास्ट आसतलो पळय न्ही, तातूंतलो 30% वील बी फ्रॉम द प्रॉपर फिल्म इंडस्ट्री, मुंबय किंवा इंडियन फिल्म इंडस्ट्री. आणि 70% कास्ट जे सपोर्टींग कॅरेक्टर्स आसतले, बिकॉज बाईची लायफ चडशी गोंया भोवती आशिल्ली. सो गोंयकारांक ह्या फिल्मान प्रॉमिनन्स दिवप, इम्पॉर्टन्स दिवप इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो 70% कास्ट वील बी फ्रॉम गोवा. ओके, आणि आम्ही ब्रेकाक वता, पण ताच्या नंतर म्हाका जाणून घेवपाक जाय की खुबशे असे तांचे अवती भोवती लोक आशिल्ले मनोहर पर्रीकर जे एक्झिस्टींग सध्या ॲक्टीव आसा, तांचो रोल कोणी दुसरो पोर्ट्रे करप म्हणजे इट्स अ डिफिकल्ट टास्क. आय वोंट नेम देम, पूण तांचे जे OSD आशिल्ले, तांचे PS आशिल्ले, गव्हर्मेंट ऑफिसर तांचे बरोबर काम, नॅचरली यू टू शो देअर रोल, किंवा तांच्या लायफान तांचे स्वतःचे भाव असा, तांचो चलो असा, तांकां पोर्ट्रे करप इज लाईक अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. हाव यू वील मेक इट, वील आस्क अबाउट इट. खंयच वचू नका, तुम्ही पळयतात प्रायम एनकाउंटर डेली, आणि आमच्या बरोबर स्वप्नील शेटकर डिरेक्टर, जे सध्या कामाक लागल्या मनोहर पर्रीकर हांच्या बायोपिकाचेर. खंयच वचू नका, पळयत रावत प्रायम TV. दिस इज इन्फॉर्म मिडिया प्रायम स्लॉट नेटवर्क. You're watching Prime. Your voice, your channel. नमस्कार, येवकार तुमकां परत एकदां. तुमी पळयतात प्रायम एनकाउंटर डेली, आणि आमच्या बरोबर आसा स्वप्नील शेटकर डिरेक्टर, जे सध्या घेऊन बसल्या बायोपिक ऑन मनोहर पर्रीकर. आयचो दीस आसा जो लेट मनोहर पर्रीकरांचो जन्मदीस, ते आमच्या मदीं ना, पूण तांचो उगडास सगळ्यांक येता, आणि आज दीसभर वेगवेगळ्यो कार्यावळी घडून हाडल्या. आम्ही ब्रेकाक वच्च्या पयलीं उलयताले की मनोहर पर्रीकर ना एक गजल आसा, पूण तांचे अराउंड जे लोक आसा ते ॲक्टीव अजून आसा. फॉर एक्झाम्पल तांचो चलो उत्पल, हाका तुमकां यू कॅनॉट अवॉयड इज एक्झॅक्टली, ताचो रोल प्ले करपी तशा तसो दिसपी मनीस, तशा तसो वागपी मनीस घेवचो पडलो. सामकें. सो ह्या फिल्माक कास्टींग इज अ व्हेरी चॅलेंजींग टास्क, म्हणजे कित्याक कशें आसा की हिंदी फिल्म आमी बरीचशी, इवन आतां उरी सारके तुवें एग्जाम्पल दिलें, उरी फिल्माचे भितर कोण कशें आशिल्ले पळय हें आमकां कोणाकूच खबर ना. आमकां कोणी दाखयलो आमी एक्सेप्ट केलो की हो तो म्हणून, अशें चडशा क्रावडान एक्सेप्ट केलें, अशें दिसतालो तो, असो दिसतालो हय, ते आमी एक्सेप्ट करून वता फुडें. इनफॅक्ट चडशे बायोपिकां, पण जेन्ना मनोहर भाई सारके फिल्म जेन्ना येता की ही वॉज अ नॅशनल फिगर, आणि ताज्या फॅमिली पासून ताजे तुवें म्हटलें तशें OSD, ताजे PS, ह्या सगळ्या लोकांक खबर आसा, परिचीत आसा. सो तांकां चीट करप इज व्हेरी डिफिकल्ट. सो 100% लूक लायक आर्टिस्ट मे बी मेळपाना आमकां, बट वी वील ट्राय की एटलीस्ट एक 90% तरी तशें सिमिलर दिसपी कॅरेक्टर. साद गोश्ट करून तांचे दोन PSO आशिल्ले, शैलेश आणि त्यांचे दुसरे नाव खबर ना, ते सदांच त्यांच्या फाटल्यान असताले. सो इट वॉज लाईक ताका पहिलं की दिसतालं की मनोहर पर्रीकर इज अराउंड.
तांचोय रोल कोणे तरी असो प्ले करचो पडटलो, कारण हांगा गोंयकारांक कितें आसा तो निमरे वेगळो कंट्री दाखयता. सो एक्सेप्टन्स लेवल कमी जातलो सपोज जाय ना. मेन कित्याक आमचे फिल्म भाईचे सेंट्रीक आशिल्ल्या कारणान हे कॅरेक्टर सगळे इम्पॉर्टंट आसाच, नो डाऊट तातूंत. आणि कशें आसा की ताजी लायफ जर्नी इतली ह्यूज आसा की ती तू जर सगळी कवर करपाक गेलो जाल्यार तुका 2 वरांनी 3 वरां सुद्दां पावपाना. इनफॅक्ट 2 पार्टान फिल्म करचें पडटलें तें. सो काही गोश्टी, काही एलिमेंट्स आसा ते आमकां थोडे हिडन दवरचेय पडटले, काही एलिमेंट्स तातूंत एड करचेय पडटले. पूण अशे जे प्रायम कॅरेक्टर्स, प्रॉमिनंट कॅरेक्टर्स जे आसात पळय न्ही, तांचेर आमी डेफिनेटली खूप काम करतात. ऑलरेडी आमचो प्रोसेस चालू आसा. म्हाका तांचे फॅमिली मेंबर्स आनी बाकीचे OSG BSTचे चड टेन्शन दिसना, पूण जे ऑपोजिशनान आशिल्ले जेन्ना आशिल्लो तेन्ना ते कॅरेक्टर्स पोर्ट्रे करपाक म्हाका दिसता ती चॅलेंजा वांगडा मजाय खूप येतली. दिगंबर कामत एक करचो पडटा, दिगंबर कामत म्हण, तूं विजय सरदेसाय म्हण, किंवा फॉर एक्झाम्पल चर्चिल आले किंवा कोणी घेतो की आपण एक्टिंग करता म्हणून आता पर्यंत तरी खबर ना. आयच्या फाल्यांच्यान मे बी कोणाचे फोन येवपाक शकता. आय एम रेडी, डबिंग जाय जाल्यार कर म्हणून. करेक्ट. पूण तातूंत सुद्दां आमकां खूप चॅलेंज आसतले, कित्याक काही इमेजीस म्हणजे आता ज्यो पॉलिटिकल घडामोडी भाई वतगीर सुद्दां ज्यो घडलेल्यो आसात, खूप वेगळ्यो तरेच्यो घडलेल्यो आसा पॉलिटिकल गोष्टी. सो त्यो आमकां दाखयतना सुद्दां फिल्मा भितर, म्हणजे भले आयज कोणी BJP आसतलो, त्या टायमार भाईच्या टायमार नाशिल्लो बीन. सो हे असे जे किती कॅरेक्टर्स असतले जे फिल्मान येतले पण थंय खूप आमकां चॅलेंजेस असतले. पॉलिटिकली करेक्ट आल्सो इन द यस 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 डेफिनेटली मेजर चॅलेंज. वी हॅव टू बी करेक्ट टू द फॅक्ट्स, पर्सनल लाईफ, पॉलिटिकल लाईफ ऑर एनिथिंग. डॉक्टर प्रमोद सावंतय असतले डेफिनेटली. भाईची लेगसी जर आता ताणें जर आफ्टर भाई मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत झाले, सो भाईची लेगसी खंय तरी ताणी कंटिन्यू केल्या म्हणटकीर हीज रोल इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सरकार फॉर्म करपाक त्यांना कोण कोण आशिल्ले, सरकार उडोवपाची तयारी कोण कोण करताले, सगळ्यो गोष्टी दाखवच्यो पडटल्यो. ना जाल्यार यू मस्ट हॅव डन अ थोरो स्टडी. सध्या पर्यंत झालं आमचं 2008 किती झाले, हाव फ्रान्सिस सार्दिना वाज सगळं 2008 इनफॅक्ट 1993 म्हणजे भाई फर्स्ट टाइम विधान लोकसभेच्या इलेक्शनाक राविल्ले, ही वॉज डिफिटेड तेन्नाच्यान टील 17 मार्च 2019 पर्यंत ज्यो गोष्टी घडल्या आणि त्याच्या पहिली त्यांच्या पर्सनल लायफान, म्हणजे भाईचं लहानपण झालं खूपच इंटरेस्टिंग असं. कोण इमेजिन सुद्धा करपाक चितपाना की एक आम्ही डिफेन्स मिनिस्टर जाका पळय ताचे लहानपण असेंय असतले म्हणून, अशा तरेच्या गोष्टी असा. सो ह्यो सगळ्यो आमकां तातून कवर करपाक जाय. सो वी आर वर्किंग व्हेरी हार्ड ऑन द स्क्रिप्ट. पर्रा दाखोवचे पडटले, पर्रा दाखोवपाक जाय आमकां, कोर्ले दाखोवपाक जाय आमकां, मायकल लोबो दाखोवचो पडटलो, श्रीपाद नायक दाखोवचो पडटलो डेफिनेटली. कित्याक श्रीपाद भाऊ जितले आमी सध्या पर्यंत रिसर्च केला तेन्ना भाई वांगडा सुरवातीच्यान श्रीपाद भाऊ ही वॉज 4 जाण आशिल्ले सामके. नरळी अडणकरूय दाखोवचे पडटले, सगळे दाखोवचे पडटले आमकां. सो तेच तुका म्हणलें की सगळे आमी जितले गोष्टी कवर करपाक वतले पळय ती 2.5 वरां सुद्दां पावपाना. वी हॅव सेट अ टायम की आमी 2.5 वरान हे फिल्म आमकां कंप्लीट करपाक. सो शूटिंग वूड बी ऑन अ रियल लोकेशन, मोस्ट ऑफ द रियल लोकेशन. दोज थिंग्स वी हॅव टू रिक्रिएट. कशें आसा, गोंयांत अजूनही काही अश्यो एरियाज आसात वेर इन वी कॅन शो दॅट पिरियड ऑफ 1960s, 1970s, 1980s जो पिरियड आसा पळय तो रिक्रिएट करप पॉसिबल आसा काही जाग्यांचेर. ज्या जाग्यार पॉसिबल ना थंय VFXचो पार्ट येतलो, थंय आर्ट डिरेक्शनाचो पार्ट असतलो. सो ह्या फिल्माचे ओवरऑल एवरी डिपार्टमेंट, राईट फ्रॉम कॉस्ट्युम्स, त्या टायमाच्यो गाडयो, त्या टायमाचे कपडे भाईचे किंवा बाकीचे, फक्त एक भाईच दाखयलो म्हणून कथा येवपाना. अवती भोवती आणि हे पॉलिटिकल फिल्म आशिल्ल्या कारणान प्रत्येक सिनान 100 ते 200 लोक असतले. सो तितल्या लोकांचे कॉस्ट्युम्स, तांची उलोवपाची स्टायल, तांची हेअर स्टायल, तांचो मेकअप, गाडयो, मागीर मोबायल केन्ना आयलो तेन्ना मोबायल, ताज्या पयलीचे ओल्ड फोन्स. पयलीचो मोबायल असो अच्छा तो हांवें आजून ना, बट फोटवार मेळटलो मेळत जाल्यार तो डेफिनेटली. ओके, सो देट वील बी अगेन अ पार्ट ऑफ द रिसर्च डेफिनेटली. चश्मा, चश्मा तर तो सामको, तो चश्मा तर सामको फेमस आसा सामको सामको. इनफॅक्ट आता पोस्टर लॉन्च झाला ताजेर तू पळयत जाल्यार कळटलो की तो चश्मा सुद्दां आमी पुरेपूर यूज केला सारको पोस्टरा भितर. आजे हे सगळे करता असताना BJP म्हणून आस्पेक्ट असा आणि पॉलिटिकल आस्पेक्ट असा, तांचे परमिशन्स तुम्ही घेतले पॉलिटिकल पार्टींचे की वी आर शोईंग दीस दीस दीस, लाईक फॉर एक्झाम्पल BJP हेडक्वॉर्टर्स दाखवचेच पडटले, गोवा हेडक्वॉर्टर्स दाखवचे पडटले. प्लस अनदर आस्पेक्ट असा की तुमकां साऊथ ब्लॉकान वचून थंय डिफेन्साचे तांचे ऑफिस आशिल्ले दिल्ली ते दाखवचे पडटले. ऑल दीस परमिशन्स आर सॉर्टेड आउट, मोस्ट ऑफ देम आर सॉर्टेड आउट. आम्ही ऑलरेडी BJP पार्टी लेवलाचे ज्यांच्याकडे उलोवपाक जाय त्यांच्याकडे उलोवून झाला.
डिफेन्स रिलेटेड काही गोष्टी आमच्या इन प्रोसेस असतात. बिकॉज इवन उरीचं जरी आम्ही म्हटलं की उरी फिल्मात जो मनोहर पर्रिकरचा कॅरेक्टर जर दाखवला पहिले, इट फॉर मी एज फार एज वॉट रिसर्च आय हॅव डन अँड अवर टीम हॅज डन दॅट इज नॉट जस्टिफाईड. उरी वॉज अगेन अ फिक्शनल फिल्म म्हणतो, म्हणजे फॅक्ट्स आशिल्ले तातूंत पण बऱ्याच गोष्टी फिक्शनलाइज केल्यो फॉर एंटरटेनमेंट. ही वॉज व्हेरी डाउनप्लेड. सामको सामको. सो त्या गोष्टींचा तो रिसर्च करून वॉट वॉज हिज ॲक्च्युअल रोल इन द उरी अटॅक ऑर फर्स्ट सर्जिकल स्ट्राइक. डेफिनेटली we have to, this is going to be a big film for you. It's a big film for everyone. In fact, you as a director, it's definitely a big definitely because ek tar I mean global level achar vata parat itle sagle elements ya filma bitar asa ani av tari muntle ki this is not only a Swapnil Shetkar film or this is not only a go Hollywood film, ye purna sagle goykarancha film ani av expect karta ki purna goychan amka support meitlo. I'm not talking about the center level, but at least as far as Goa level is concerned, bhaichar film jata muntegir pratyek manchacha, mhanje tu RSS mhan kiwa BJP mhan, in fact any political party mhan, including congress or any other political regional parties who have been associated with Manohar Parrikar and BJP in directly or indirectly, sagyancho support ya filmak meap samko garjecho asa. People are would be more excited to know ki kon kon play karta hai. Finally tumka Sudhin Dawlekar hi play karcha battalo, Vijay Sardesai play karcha battalo, manje to congress che sagle play karche, Pratap Singh Rane. It's like a casting is one of the biggest challenges. Definitely as big as a script. Yes definitely. Ani ye sagle casting factors ami shoot complete jay parant tari surprise dorutle, because pehli reveal kele ki tuka ti maja urpa na. आमचा टार्गेट इज 13 डिसेंबर 2020 रिलीज ऑफ दिस फिल्म. सारख्या एक वर्षानंतर एका वर्षानंतर या दिसा आयच्या दिसा आणि हांगा बसून पिक्चर कसे झाले ताजेर उलोया. हू इज प्रोड्युसिंग दिस फिल्म, बिकॉज दिस सीम्स टू बी अ बिग बजेट फिल्म, बिकॉज यू हॅव टू क्रिएट म्यानमार, उरी, सर्जिकल स्ट्राईक. आउट ऑफ इंडिया, इनफॅक्ट आमकां रशिया, म्हणजे बाय डिफेन्स डिलाक लागून रशियन वतालो, परत ताजो ट्रिटमेंट ताच्या टायमार ही वॉज देर इन US, सो त्योय गोष्टी कवर करपाक जाय आमकां. सो शूटिंग वूड बी ऑल्सो डन इन US. येस येस रशिया, डेफिनेटली रशिया आनी US, हे दोन तरी गोष्टी आसा. कश्मीर इज देर, पठाणकोट इज देर, अमेठी इज देर, UP, दिल्ली, त्या भायर गोवा तर आसाच. गोवा वील बी लायक मोर देन 50% ऑफ द शूट वील हॅपन इन गोवा, बट ह्यो सगळ्यो प्लेसीस आमकां कवर करपाक जाय. डिफेन्सातलो तांचो भाग, म्हणजे ती 2.5 वर्सांचो तांचो जो टर्म आशिल्लो, त्या 2.5 वर्सांच्या टर्मान तांणी खुबश्यो अश्यो गोष्टी केल्ल्यो आसा ज्यो फाटल्या 25 वर्सांनी जावन आशिल्ल्यो. दॅट इटसेल्फ कॅन बी अ वन मुवी. या एक्झॅक्टली. सो दीस एक्च्युली आमकां खूप जाणांनी सजेस्ट केलें की वाय डोंट यू मेक अ वेब सिरीज, बिकॉज तांच्या लायफान इतल्यो सगळ्यो घडामोडी घडिल्ल्यो आसा की यू कॅन मेक अ गुड वेब सिरीज ऑफ 10 एपिसोड ऑर 20 एपिसोड्स ऑल्सो. या बट वी आर व्हेरी फर्म की वी हॅव टू मेक अ फिल्म. ते 2.5 वरां भितरूच स्टील, बिकॉज तीच तर चॅलेंज असतं. इट्स अ बीग चॅलेंज. केन्ना मुर्ती करता तू, तुका जितलो मोठो फातर मेळटा पळय न्ही, तितलो नाकाळिल्ल्यो गोष्टी काढून तो एक मोठो स्टॅच्यू तुका क्रिएट करपाक मोठी चॅलेंज असता. सो सेम थिंग विथ द फिल्म. So, taka, you are taken up the challenge. Yes. Finance, definitely. I was asking, so budget. So, right now, my film has a process in the Suraj Allah, but then Suraj Malik and my partner Madhav Gad, who is a Hollywood production, so now thought I'll actually, a film Korea, I'm 4 years old, Raviraj Bandodkar, BJP's volunteer, तो आशिल्लो. आणि आय डिस्कस दीस विथ सुरज अँड माधव की म्हटलं असो थॉट असा आमच्या तकलेन की फिल्म करपाक जाय, बट ह्या फिल्माक म्हटलं फायनान्स खूप लागतलो, बिकॉज वी आर थिंकिंग ऑफ डुईंग इट इन हिंदी, बट म्हटलं सध्या तरी आमची कोणाची कॅपॅसिटी ना. सो दॅट टाईम सुरज सेड की तू सध्या तयारीक लाग, पैशांच्या तुका लागना, तू सध्या तयारीक लाग, फिल्म करपाक लागून किती करपाक जाय ते फायनान्स आम्ही उभं करूया. सो इनिशियली ही स्टार्टेड विथ दॅट. त्याच्या नंतर आम्ही काही लोकांक अप्रोच झाले, जे बाईचे वेलविशर्स आशिले, काही फिल्म इंडस्ट्रीतले मोठे बॅनर्स आमकां अप्रोच झाले, जसे तुका सुरवातीक सांगले विथ डिफरंट ऑफर्स, तसे आयल्या इन्क्लुडींग आयटम सॉंगा, तशी प्रोडक्शन हाऊसेस आयल्यात. बट नाव देर इज ग्रुप ऑफ पीपल, आणि इनफॅक्ट नाव तू पोस्टराचे नाव वाचलं असतले, शर्मत पै रायतुरकर इज क्रिएटिव्ह प्रोड्युसर ऑफ द फिल्म, सो ही इज ऑल्सो अ पार्ट ऑफ द प्रोडक्शन टीम. सो फायनान्स इज कमिंग थ्रू डिफरंट सोर्सेस, बट द मेन प्रोड्युसर्स आर गोवा हॉलिवूड प्रोडक्शन हाऊस. इट इज प्रोड्युस्ड अंडर अवर प्रोडक्शन हाऊस अँड वी आर ऑलरेडी इन टॉक्स विथ सम बिग नेम्स, ज्यांच्याकडे ऑलरेडी प्रायमरी टॉक्स झाले असं आमचं फ्रॉम बॉलिवूड इंडस्ट्री हू आर बिग डिस्ट्रीब्युटर्स, की त्यांच्याकडे आमचे टायअप करप ऑलरेडी चालू असं फॉर डिस्ट्रीब्युशन.
ओके वे जालो जाल्यार विचारपारखे खूब आशिल्ले स्पेशली युअर एक्सपिरियन्स वीथ मनोहर पर्रीकर लास्ट वर्ड युअर एक्सपिरियन्स वीथ मनोहर पर्रीकर पर्सनल एक्सपिरियन्स वीथ मनोहर पर्रीकर पर्सनल एक्सपिरियन्स हांव सांगतलो 2012 ज्या टायमाचेर म्हज्या करियराची खंय तरी सुरवात जाताली सुरिंग फिल्माचेर टायमाचेर आनी त्या टायमाचेर म्हणजे बीजेपी सत्तेन येवनाशिल्ले सत्तेन येवच्या पयलीं आशिल्ले आनी आमी एक प्रोजेक्ट केल्लो मराठी टॅक्स्टबूक जें आशिल्लें पयलीं 7th स्टँडर्डाचें तें टॅक्स्टबूक आमी व्हिडियोन कन्वर्ट केल्लें फूल एन्टायर टॅक्स्टबूक पोयम्स लेसन्स बिसन्स फोंडेचोच एक समिती एस एस समिती स्कुलांतलो सर आशिल्लो ताणें आनी आमी मेळून तें केल्लें सो त्या टायमाचेर आमी भाईक मेळिल्ले आनी हो प्रोजेक्ट सांगिल्लो आनी ताज्या नंतर ऑलमोस्ट म्हाका याद जाता की 2 ते 3 वर्सां नंतर 2012 हांव भाईक मेळ्ळो मदीं कांयच कॉन्टेक्ट नाशिल्लो आनी म्हजो तरी म्हणजे पॉलिटिशनां कडेन कॉन्टेक्ट येवपा सारको त्या टायमार कांय संबंद नाशिल्लो बट 3 वर्सां मेळून सुद्दां ताच्या तकलेन आशिल्लो की कोण हांव ज्या टायमाचेर मेळ्ळो जस्ट आमची 5 मिनटांची मिटींग आशिल्ली भाईन एक गोश्ट सांगली म्हणजे म्हज्या वांगडा त्या टायमार शशी पणजेकर आशिल्ले वॉज ट्रायींग टू गेट बीजेपी टिकेट इन प्रियोळ कॉन्स्टिट्युएन्सी ताणें सांगलें की हो बरो एक्टर आहा म्हणून बरो कलाकार आणि आय वॉज सो सरप्राईज की 3 वर्सां पहिली हा या मनशाक हांव मेळिल्लो ताका अजून ही गोष्ट याद असा म्हणून सामको गुजबम्स आयिल्ले देव बरें करू स्टुडियोंत आयिल्ले तुझे खूप इनफॅक्ट परत परत मेळटले आम्ही फॉर दिस फिल्म आणि जेव्हा रिव्हील करताना आमकां पहिली सांगूच जाय एकदा न्यूज ओके देव बरें करू तुम पळयता क्राईम एनकाउंटर डेली आज असो दीस असा जेव्हा आम्ही सगळे जण एका व्यक्तीक याद करता जे आमच्या मदीं ना मनोहर पर्रीकर आज तांचो वाढदिवस ते आशिल्ले तेन्ना ह्या दिसा वेगवेगळे कार्यक्रम जाता तशेंच कार्यक्रम जाल्ल्या पूण ते स्वता ना तुमी पळयतात प्रायम मिडिया युअर ओन फेवरेट चॅनल कीप वॉचिंग